मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मासिस्ट युट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, डी फार्म प्रवेश प्रक्रिया 2020-21 साठी कॅपराउंड 2 साठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो आजपासून सुरू होत आहे. 25 तारखेपासून 27 तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की हा ऑप्शन फॉर्म कोणाकोणाला भरता येईल. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांनी जर कॅपराउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरला नव्हता तर आता भरता येईल का. काही विद्यार्थ्यांना अशी शंका आहे की त्यांनी ॲक्सेप्ट सीट फॉर बेटरमेंट केले तर ऑप्शन फॉर्म भरता येईल का कॅपराउंड 2 साठी. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर लक्षात घ्या, जर तुम्ही कॅपराउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरला नसेल काही कारणांनी तरी देखील तुम्ही कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरू शकता. परंतु एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म वेळेत भरलेला असणं गरजेचं आहे. स्क्रुटिनी सेंटरकडून वेळात तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं असणं गरजेचं आहे. तुम्ही कॅपराउंड 1 ऑप्शन फॉर्म भरला नसेल तरी देखील कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट सीट फॉर बेटरमेंट केलेलं आहे ते बेटरमेंटसाठी वरचं कॉलेज त्यांना भेटू शकतं. आता आपण बघू की कोण ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाही. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचं ऍटो फ्रीज झालेलं आहे अर्थात त्यांना पहिल्या प्रेफरन्सचं पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज भेटलेलं आहे असे विद्यार्थी कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाही. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेलं आहे ते विद्यार्थी देखील कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाही. बाकी सगळे विद्यार्थी कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात. आणि तरी देखील तुम्हाला जर ऑप्शन फॉर्म भरत असताना काही शंका आल्या, काही टेक्निकल इश्यू आला तर कृपया हेल्पलाईन क्रमांक जो आहे डीटीईचा तिथे संपर्क साधा. त्याशिवाय तुमचं जे एफसी सेंटर आहे, फॅसिलिटी सेंटर आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की एफसी सेंटरचा नंबर तुमच्या फॉर्मवरती आहे, त्याशिवाय डीटीईच्या वेबसाईटवरती एफसी सेंटरची लिस्ट आहे. आता आपण दुसरी महत्वाची गोष्ट बघूया की ऑप्शन फॉर्म भरताना कोणकोणती काळजी घ्यावी, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, कृपया ऑप्शन फॉर्म भरताना घाई करू नका. कॅपराउंड 1 कट ऑफ बघा आणि तुमचे मार्क्स म्हणजे तुमच्या ग्रुपचे मार्क्स अर्थात पीसीबी किंवा पीसीएमचे जे ग्रुपचे ॲव्हरेज मार्क्स आहेत ते बघा आणि कॉलेजचा कट ऑफ किती आहे तो बघा. त्यानुसार कॉलेजची यादी काढा आणि त्याच पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरा. आणि हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांच्या मनात अशी शंका येते की मला चांगले मार्क्स होते तरी देखील कॅपराउंड 1 कॉलेज भेटलं नाही. का तुम्हाला कॅपराउंड 1 कॉलेज भेटलं नाही? कारण तुमचा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही काही चुका केलेत. लक्षात ठेवा, तुम्हाला कॅपराउंड 1 कॉलेज भेटणं न भेटणं हे तुमच्या मार्क्स सोबतच तुम्ही प्रेफरन्स कसा दिलेला आहे, त्या कॉलेजचा कट ऑफ किती होता या गोष्टीवर अवलंबून आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला 70 मार्क्स आहेत ॲव्हरेज, एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 65 आहे आणि ते कॉलेज मात्र जर तुम्ही खाली लास्टला टाकलं असेल तर तुम्हाला ते भेटणार नाही. त्या कॉलेजचा पसंतीक्रम वरचा असायला हवा. मग असं होतं बऱ्याचदा की तुमचा कट ऑफ असतो 70-75 आणि तुम्ही वरती कॉलेज जे टाकलेले असतात त्यांचं हाय मेरिट असतं, त्यामुळे ते कॉलेज मिळण्याची शक्यता खूप कमी होत जाते. म्हणून कॉलेजचा कट ऑफ बघा, तुमचे मार्क्स बघा, याचं कम्पेरिझन करा आणि त्यानुसारच ऑप्शन फॉर्म भरा. लक्षात ठेवा, यावेळेस 2 कॅपराउंड होणार आहेत, तिसरा कॅपराउंड होण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे होणारच नाही असं ग्राह्य धरून चाला. कॅपराउंड 1 ज्या चुका केल्या त्या आता करू नका, कारण आता जे कॉलेज भेटेल ते घ्यावंच लागेल. आता ही शेवटची संधी आहे, त्यामुळे हा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा. कॅपराउंड 1 केलेल्या चुका पुन्हा करू नका. तुम्हाला कॉलेज मिळू शकेल, फक्त तुम्ही कॉलेजचा कट ऑफ नीट बघा आणि त्यानुसारच ऑप्शन फॉर्म भरा. मित्रांनो, जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मासिस्ट युट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच औषध आरोग्यविषयक तसेच फार्मसी करिअर संदर्भातील माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील. तसेच जे विद्यार्थी डी फार्मला प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासह शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.